अमरावती मध्यवर्ती कारागृहात एका प्रकरणात शिक्षा भोगत असलेला कैदी विलास नारायण तायडे याला डोक्याला दुखापत झाल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांना चकमा देऊन जिल्हा सामान्य रुग्णालयातून आरोपीनं पलायन केल्याची घटना 30 एप्रिल रोजी पहाटे 3 सुमारास घडली. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी आज मध्य प्रदेशातील तकईगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खाकनार येथून आरोपीला अटक करून त्याला अमरावतीला आणलंय. आरोपी अमरावती येथून पळून गेल्यानंतर त्याने वर्धा जिल्ह्यात कलम 326 अन्वये गुन्हा केला आहे. अमरावती येथूनही फरार झाल्याप्रकरणी त्याच्या विरोधात अमरावती येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय. या आरोपीला उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचं पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी सांगितलंय. वय वर्ष 45 हा हिवरखेड पोलीस स्टेशन अकोला जिल्हा या पोलीस स्टेशनच्या 376 गुन्ह्यात आरोपी होता आणि तो गेले 7-8 वर्षापासून मध्यवर्ती कारागृहामध्ये त्याची शिक्षा भोगत होता. तो शिक्षा झालेला आरोपी आहे. दिनांक 30/4/24 रोजी तो इरविन हॉस्पिटलमध्ये काही उपचारास तो भरती झालेला होता. त्याला उपचार चालू असताना रात्री 2 ते 3 त्यांनी त्या हॉस्पिटलमधून वॉर्ड क्रमांक 16 इरविन हॉस्पिटलचा पळ काढलेला होता आणि तिथून तो पळून गेला होता. पळून गेल्यानंतरसुद्धा त्यांनी वर्धा जिल्ह्यामध्ये 325/24 नंबरचा 326 गुन्हा केलेला होता आणि तो पळून गेल्यानंतर आमची टीम आम्ही माननीय CP सरांच्या मार्गदर्शनाखाली पाठवलेली होती आणि या टीमने आज रोजी मध्य प्रदेश या ठिकाणी जाऊन गेले 2-3 दिवस ते त्याचा पाठपुरावा करत होते, शोध घेत होते आणि मध्य प्रदेश याच्या इथून तुकईगड पोलीस स्टेशन खकनार या ठिकाणावरून आज त्याला अटक करून या ठिकाणी आणण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर आता जे काही इथून पळू जाण्याचा गुन्हा दाखल आहे आणि त्याचप्रमाणे वर्धा जिल्ह्यात आणखीन 326 गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्या आरोपीला माननीय न्यायालयासमोर पेश करून मग त्याच्यावर पुढची कारवाई केली जाईल. या प्रकरणी माननीय CP सरांच्या मार्गदर्शनाखाली आमचे ACP भवर साहेब, ACP बचाटे, PI कोटनाके साहेब, PSI जाधव DB इन्चार्ज आणि त्याचबरोबर DB पथकातले ASI राजेश सपकाळ, दीपक श्रीवास्तव आणि MPC नरेंद्र या पथकाने जाऊन त्याला अटक केलेली आहे आणि त्याला आता कोर्टासमोर पेश करण्यात येईल.